आणि आता बातमी पाहूयात वेगवान स्वरूपात। शिवाजी पार्क वर दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे गटाला हायकोर्टाने परवानगी दिली आहे, मात्र हे प्रकरण इथेच संपलं नसून यात नवा ट्विस्ट निर्माण झालाय। मैदान ठाकरे गटाला देण्याच्या निर्णयाविरुद्ध शिंदे गट सुप्रीम कोर्टाचा दरवाजा तुटवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आज किंवा उद्यापर्यंत शिंदे समर्थक सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे। एकनाथ खडसे यांची फोनवरून अमित शाह यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली आहे, मात्र चर्चा कशाबद्दल झाली यावर रक्षा खडसे यांनी बोलणं टाळलंय। एकनाथ खडसे भाजपमध्ये परतणार का या प्रश्नाच्या उत्तरावरती त्यांनी मला काही माहिती नाही असंही म्हटलंय। भेटीच्या चर्चेवरती राष्ट्रवादी आमदार एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिले, अमित शहा हे देशाचे गृहमंत्री असून त्यांना भेटू नये असा काही नियम आहे का असा प्रतिसवाल त्यांनी केला। राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरती बसलेला फोटो व्हायरल झालाय। शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी सुप्रिया सुळे यांचा फोटो ट्विट करताच राष्ट्रवादीच्या आदिती नलावडे यांनी हा फोटो मॉर्फ केल्याचं म्हटलंय। अमरावतीच्या खासदार नवनीत राणांच्या अडचणीत वाढ झाली आहे। जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरुद्ध मुंबईतील महानगर दंडाधिकारी न्यायालयानं अजामीनपात्र अटक वॉरंट बजावलंय। गेल्या महिनाभरात या दोघांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आल्याची ही दुसरी वेळ। विरोधी पक्षनेते अजित पवार बारामती दौऱ्यावरती आहेत, या ठिकाणी ते विविध विकास कामांची पाहणी करणार आहेत, तसंच विद्या प्रतिष्ठान इथे जनता दरबार सुद्धा होणार आहे। वेदांत प्रकल्पावरून युवासेना आक्रमक झाली असून मराठी तरुणांसाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज मैदानात उतरणार आहेत। युवासेनेचा पुणे जिल्ह्यातील तळेगावात संध्याकाळी 4 वाजता आक्रोश मोर्चा होणार आहे। राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी जाहीर कार्यक्रमात टोलेबाजी केली आहे। मी माझी चाल कधीही समजू दिली नाही, हे सांगताना केव्हा कुठे हुलकावणी दिली पाहिजे हे कळालं पाहिजे, हे शिकलात की तुम्ही यशस्वी झालात असं म्हणून झालात म्हणून समजा असं गावित म्हणाले। अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। उद्धव ठाकरे नेहमी कुरकूर आणि टुरटूर करत असतात असा टोला त्यांनी लगावलाय। देवेंद्र फडणवीसांना कितीही मागे ढकलण्याचा प्रयत्न केला तरी देखील ते फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतात असं त्यांनी सांगितलं। धनगर समाजाला आरक्षण फक्त एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हेच देतील असा दावा भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत केलाय। वालसेवाडीतल्या संत बाळूमामा मंदिराच्या कामाचा शुभारंभ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते। बुलेट ट्रेन प्रकल्पाला मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातून सुरुवात होणार असून ठाणे शिळफाटा दरम्यान 21 किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे। या मार्गासाठी निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली। मुंबईत रिक्षा टॅक्सीच्या भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली आहे। 1 ऑक्टोबर पासून मुंबईकरांना टॅक्सीसाठी 3 रुपये आणि रिक्षासाठी 2 रुपयांनी भाडेवाढ आकारली आहे, यामुळे मुंबईकरांचा प्रवास महागणार आहे। रिक्षाचा 21 रुपयांचा मीटर 2 रुपयांनी वाढल्यामुळे मुंबईकरांना 23 रुपये मोजावे लागतील। युक्रेन रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवरती येत्या काळात सीएनजीच्या किमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। ऑक्टोबर 2022 ते मार्च 2023 दरम्यान हे दर 128% वाढण्याची शक्यता आहे। या दरवाढीचा मुंबईत मोठ्या प्रमाणात वापरात येणाऱ्या सीएनजी आणि स्वयंपाकासाठीच्या पीएनजीवरील देखील मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरती रविवारी मेगा ब्लॉक घोषित करण्यात आलाय। मध्य रेल्वेवरती माटुंगा ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सकाळी 11:05 ते दुपारी 3:45 मेगा ब्लॉक असेल, तर हार्बरवरती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुनाभट्टी वांद्रे मार्गावरती सकाळी 11:40 ते दुपारी 4:30 मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक अखेर सुरू करण्यात आली आहे। तब्बल 36 तासानंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे। नदीत कोसळलेल्या एलपीजी टँकरमधून गॅस शिफ्ट करण्यात आलाय। टँकरमधील गॅस शिफ्ट करायला 3 तासांपेक्षा जास्त वेळ लागलाय। अकोल्यातल्या मूर्तिजापूर शहरात दिवसेंदिवस वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त झालेत। रस्त्याच्या मधोमध वाहनं उभी करून ग्राहक दुकानात जाऊन तासन तास खरेदी करतात, यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय।
संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे। भिवंडीतील एसटी डेपोची दुरवस्था झाली आहे। डेपोमध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत, त्यात पावसाचं पाणी साचून तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय, त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती धनिवरी जवळील सुसरी नदीवरील पुलाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। 62 वर्ष जुना असलेला या पुलाच्या खालच्या भागात मोठा भगदाड पडला असून पुलाखालील लोखंडी रॉड देखील बाहेर आले आहेत। यामुळे या पुलाची पुनर्बांधणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। औरंगाबाद मध्ये कन्नड नागद महामार्गावरील पूल खचलाय। अतिवृष्टीमुळे पूल खचला असून पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे, त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। आंबील ओढ्यात पाइपलाइन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेल्याची घटना घडली। 24 तास उलटून सुद्धा महानगरपालिका कर्मचाऱ्यांचं याकडे दुर्लक्ष असल्यानं पाणी मोठ्या प्रमाणात वाहून गेलंय, त्यामुळे परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासतीय। धुळे जिल्ह्यात दमदार पावसामुळे लघु आणि मध्यम प्रकल्प 100% भरलेत। सततच्या पावसामुळे पांझरा, जामखेडी, मालनगाव प्रकल्पासह लाटीपाडा धरण 100% भरलंय, यामुळे लहान मोठे नाले बंधारे ओसंडून वाहू लागले असल्यानं पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटलाय। केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन इंदापूर दौऱ्यावरती असताना त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तसंच त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांशी बातचीत करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। बैलपोळा सणावरती यंदा लंपीचं सावट आहे, त्यामुळे मावळ तहसील कार्यालयाकडून हा सण साजरा करण्यास शेतकऱ्यांना मज्जाव करण्यात आलाय। जनावरांना लंपी आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला। या आदेशाचं शेतकऱ्यांनी स्वागत केलं। लंपीच्या आजारामुळे अनेक अफवांना पेव फुटलाय, याची दखल घेत खोटी माहिती पसरवणाऱ्यांवरती गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय। लंपी आजारामुळे सामान्य नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय। बुलडाणा जिल्ह्यात लंपी आजार मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। दरम्यान जिल्ह्याच्या अतिरिक्त आयुक्तांनी बुलडाण्याचा दौरा केलाय। यावेळी सर्व पशुपालकांनी आपल्या जनावरांचं लसीकरण करून घ्यावं असं आवाहन त्यांनी केलंय। सैराट फेम प्रिन्स चौकशीसाठी नगर जिल्ह्यातील राहुरीत हजर झालाय। आर्थिक फसवणूक प्रकरणात सुरेश पवारची चौकशी करण्यात येते। मंत्रालयात नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी सुरेशवरती राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील एका वृद्धाला तब्बल 45,82,000 फसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी अरविंद चंदूलाल तलाठी या 66 वर्षीय वृद्धानं खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। खेड पोलीस ठाण्यात 9 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय, यात एका महिलेचा सुद्धा समावेश आहे। बेकायदा मॉब जमवून रस्ता अडवल्याप्रकरणी पुण्याच्या पीएफआयवर बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी 60 ते 70 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले। देशभरात एनआयए, ईडी आणि एटीएसनं कारवाई केल्यानं पीएफआयच्या 100 पेक्षा जास्त लोकांना अटक करण्यात आली। याविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं। उस्मानाबादच्या तुळजाभवानी मंदिर परिसरात आणि शहरात भीक मागणाऱ्या 18 मुलांना रेस्क्यू करण्यात आला आहे। यामध्ये 15 मुलं आणि 3 मुलींचा समावेश आहे। या सर्व मुलांना बाल सुधारगृहात ठेवण्यात आलंय। तुळजाभवानी मंदिर परिसरात बाल संरक्षण समितीनं ही धडक कारवाई केली। तर नाशिकमध्ये मुलं चोरणारे टोळी समजून जमावानं दोघांना मारहाण केली आहे। गाडीतील पैसे चोरण्याच्या उद्देशानं आलेल्या दोघांना नागरिकांनी मुलं चोरणारे समजून चांगलाच चोप दिला। शहराच्या गंजमाळ भागात ही घटना घडली। मालेगावमध्ये भरधाव वेगानं जाणारा एक ट्रक कारवरती उलटला, यात कार पूर्णपणे दबली गेली आहे। मात्र कारमधील प्रवासी नुकतेच चहा पिण्यासाठी कारमधून बाहेर पडल्यानं त्यांचा जीव वाचलाय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती मालवाहू ट्रकला कार चालकानं मागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे। यात कार चालकाचा जागीच मृत्यू झालाय। मुंबईवरून पुण्याला येताना लोणावळ्याच्या हद्दीत हा अपघात झाला, यामुळे काही काळ पुणे लेनवरील वाहतूक विस्कळीत झाली होती।
औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील निलजगाव ते पाडळी रोडवरती मोटरसायकल आणि स्कूल बसची समोरासमोर धडक झाली आहे। यात मोटरसायकल सुवाराचा जागीच मृत्यू झाला। नवनाथ भादे असं त्याचं नाव आहे। शाळेतून घरी जाण्यासाठी सायकलवरती निघालेल्या 13 वर्षीय मुलीचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला। औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील पानपोई फाट्याजवळ ही घटना घडली। श्रद्धा पिंपळे असं अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे। साऱ्यामधून विषबाधा झाल्यानं 11 गायींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली। अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील लोहगाव इथल्या शेतकरी रोहिदास डेरेंच्या गोठ्यात ही दुर्घटना घडली। तसंच साऱ्यामुळे गोठ्यातील इतर जनावर सुद्धा अस्वस्थ झाले, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय। 11 गायी दगावल्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं। भंडारात न्यायाधीशांच्या रिकाम्या आसनाकडे एका जमानतदारानं चप्पल भिरकावल्याची घटना घडली आहे। प्रथम श्रेणी न्यायालयात ही घटना घडली। जामीन घेण्यास नकार देत या व्यक्तीनं न्यायाधीशांच्या आसनाकडे चप्पल भिरकावली आहे। या प्रकरणी प्रवीण वाघमारे या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं। औरंगाबादच्या वाळूज उद्योगनगरीत फोन पे वरून एका सुरक्षा रक्षकाची फसवणूक करण्यात आली आहे। आरोपीनं फोन पे वरून स्वतःच्या खात्यावरती 1 लाख रुपये वळते केले। या प्रकरणी शुभम इंगोले या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवडल्यात। रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये एका वृद्धाची 85,82,161 रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। यासंदर्भात अरविंद तलाठी या वृद्धानं खेड पोलीस ठाण्यात जाऊन 9 जणांवरती तक्रार नोंदवली आहे। दरम्यान यासंदर्भात रत्नागिरी पोलिसांचा तपास सुरू आहे। उल्हासनगरमधील इमारत दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला। याविरोधात मनपा कार्यालयात आंदोलन करण्यात आलं। धोकादायक इमारतींना पुनर्बांधणीची परवानगी कधी मिळणार असा सवाल उपस्थित होतोय। जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आलाय। जिल्ह्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्षांविरुद्ध बंड पुकारला असून जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांना पदावरून हटवण्याची मागणी जिल्हा निरीक्षकांकडे करण्यात आली आहे। प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीनं बारामतीत नगर परिषदेसमोर दिव्यांग बांधवांनी आंदोलन केलं। व्यापारासाठी गाळे, घरकुल, घरपट्टी माफ करावी अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। धुळ्यात पाण्याच्या टाकीवर चढून नगरसेवकानं शोले स्टाईल आंदोलन केलंय। या आंदोलनात महिला सुद्धा सहभागी झाल्या। 10 दिवसांपासून परिसरात पाणी येत नसल्यानं एमआयएमचे नगरसेवक सईद बेग यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी पाण्याच्या टाकीवर चढून महिलांनी घोषणाबाजी केली। कोकणात अतिवृष्टीमुळे मासेमारी बोटी किनाऱ्यावरती आहेत, यामुळे पारंपरिक मच्छीमार बांधव आर्थिक कोंडीत सापडलेत। अशात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे। पेण अर्बन बँकेसमोर मृत खातेधारकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। घोटाळा उघड होऊन अनेक वर्ष उलटून सुद्धा ठेवीदारांना त्यांची रक्कम परत मिळाली नाही, या विरोधात ठेवीदारांनी घोषणाबाजी केली आहे। जळगाव पोलीस दलातील पोलीस निरीक्षक किरण बकाले यांनी मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। बकाले यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता। न्यायालयानं दोन्ही बाजू ऐकून घेत निर्णय राखून ठेवलाय। मात्र यावेळी मराठा समाज बांधवांनी बकाले यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे। नवरात्र उत्सव सोमवारपासून सुरू होत असून अंबाबाई मंदिरात 25 लाख भाविक दर्शनासाठी येतील असा अंदाज आहे। कोविडनंतर साजरा होणाऱ्या या उत्सवासाठी देवस्थान समिती सज्ज झाली आहे। मंदिराची स्वच्छता, रंगरंगोटी, देवीच्या दागिन्यांची स्वच्छता पूर्ण झाली आहे। पंढरपुरातील एका वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या चहाच्या टपरीवर माणसांसोबत एक मुंगूस सुद्धा चहा पिताना दिसतोय। चहा पितानाचा मुंगूसचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय। आजपासून काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे। 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी मुदत आहे। राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत। उत्तराखंडमधील अंकिता भंडारी हत्या प्रकरणात पोलिसांनी भाजप नेता आणि माजी राज्यमंत्री विनोद आर्य यांचा मुलगा पुलकित आर्यसह 3 आरोपींना अटक केली। अंकितानं रिसॉर्टमधील काय उद्योग चालतात याची धमकी दिल्यानंतर आरोपींनी तिला नदीत ढकलून दिल्याचं पोलीस चौकशीत समोर आलं।
हरियाणाच्या गुरुग्राम इथं महापालिकेनं एका घरावरती बुलडोझर चालवला. गँगस्टर सुबे सिंग गुज्जरचं बेकायदेशीरपणे बांधलेलं घर महानगरपालिकेनं जमीनदोस्त केलं. मानेसरमध्ये सुबे सिंगनं हा टोले जंग बंगला बांधला होता. महापालिकेनं त्याच्या या अनधिकृत घरावरती बुलडोझर चालवत घर पाडलंय. मध्य प्रदेशच्या सिहोरमध्ये पतीनं पत्नीला पेटवून दिल्याची घटना घडली आहे. दोघांमध्ये झालेल्या वादानंतर पतीनं पत्नीला पेटवून दिलं. सध्या पीडितेवरती रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपीला पोलिसांनी बेड्यात ठोकल्यात. उत्तराखंडच्या नाजंग तांबा गावाजवळ डोंगराचा मोठा भाग कोसळलाय. डोंगर कोसळतानाचं दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालंय. मानसरोवर यात्रेचा मार्ग बंद झाल्यानं या ठिकाणी स्थानिकांसह 40 प्रवासी अडकल्याची माहिती आहे. मध्य प्रदेशच्या गुन्हाला मुसळधार पावसानं झोडपलं आहे. पावसामुळे अनेक नदी नाले दुथडी भरून राहत आहे. नदीच्या प्रवाहात एक कंटेनर वाहून गेलाय. सुदैवानं चालकानं वेळ सुडी मारल्यानं त्याचा जीव वाचलाय. उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीमध्ये हत्तीच्या कळपानं पिकांची मोठी नासाडी केली अशी घटना घडली आहे. या कळपात तब्बल 30 हत्ती आहेत. हत्ती या ठिकाणी धुडगूस घालत असल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. राजस्थानच्या उदयपूरमध्ये सुद्धा एका अनोख्या गरबाचं आयोजन करण्यात आलं होतं. थेट स्विमिंग पूलमध्येच हा गरबा भरवण्यात आलाय. स्विमिंग पूलमधील या गरबाला तरुणांनीही चांगली पसंती दर्शवली आहे. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत. टूर करत असतात असा टोला त्यांनी लगावलाय. देवेंद्र फडणवीसांना कितीही मागे ढकलण्याचा प्रयत्न केला तरी ते फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतात असं त्यांनी सांगितलंय. धनगर समाजाला आरक्षण फक्त एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हेच देतील असा दावा भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलाय. वानलेसवाडी येथील संत बाळूमामा मंदिराच्या कामाचा शुभारंभ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते. बारामतीच्या निमगाव केतकीतील वादग्रस्त बॅनर हटवण्यात आलंय. इंधन दरवाढ जीएसटीच्या मुद्द्यावरून अर्थमंत्र्यांवर पोस्टरवरून उपरोधिक टीका करण्यात आली आहे. नारायण राणेंना मोठं कोणी केलं ते विसरल्याची टीका चंद्रकांत खैरेंनी केली आहे. दरम्यान राणेंच्या बेकायदेशीर बांधकामांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती खैरेंनी दिली आहे. शेतमालावर प्रक्रिया करून वाईन तयार होत असेल तर मॉलमध्ये वाईन विक्रीचा प्रस्ताव चांगला असल्याची प्रतिक्रिया कृषी अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मविया सरकारला भाजपने वाईन सरकार म्हणून हिणवलं पण आता वाईन त्यांच्यासाठी फाईन झाल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. हायकोर्टानं शिवाजी पार्कवर शिवसेना मेळावा साजरा करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर सर्वत्र जल्लोष सुरू आहे. अकोल्यातील शिवसैनिकांनी देखील ढोल वाजवत एकमेकांना जिलेबी भरवत हा आनंद साजरा केला. मुंबई येथील शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा मार्ग मोकळा झाल्यानं बीडमधील निष्ठावंत शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केलाय. यावेळी शिवसैनिकांनी एकमेकांना पेढे भरवले. हायकोर्टाच्या निकालाचं त्यांनी स्वागत केलं. दसरा मेळाव्यासाठी पायी चाललेल्या धाराशिवमधील शिवसैनिकांचे कुंजीरवाडीमध्ये स्वागत करण्यात आलंय. यावेळी हायकोर्टाच्या परवानगीची बातमी कळताच शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केलाय. अपूर्ण रस्त्याचं काम त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी भंडारा जिल्ह्याच्या पहेला इथं काँग्रेस कमिटीद्वारे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. राष्ट्रीय महामार्ग नीलज पवनी कारधा मार्ग अद्यापही अपूर्ण असल्यानं हे आंदोलन करण्यात आलंय. यावेळी मार्गावर ट्रॅफिक झालं होतं. दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। जिल्ह्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्षांविरुद्ध बंड पुकारलं असून जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांना पदावरून हटवण्याची मागणी जिल्हा निरीक्षकांकडे करण्यात आली आहे। अमरावती जबलपूर रेल्वे अचानक बंद केल्यामुळे काँग्रेसने अमरावती रेल्वे स्टेशनवर आंदोलन केलंय। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीने बारामती नगर परिषदेसमोर दिव्यांग बांधवांनी आंदोलन केलंय। व्यापारासाठी गाळे घरकुल घरपट्टी माफ करावी अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय। मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक अखेर सुरू करण्यात आली आहे। तब्बल 36 तासांनंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे। नदीत कोसळलेल्या एलपीजी टँकरमधून गॅस शिफ्ट करण्यात आलाय। टँकरमधील गॅस शिफ्ट करायला 3 तासांपेक्षा जास्त वेळ लागला। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहुयात इतरही काही बातम्या वेगवान स्वरूपात। विरोधी पक्षनेते अजित पवार बारामती दौऱ्यावरती आहेत। या ठिकाणी काटेवाडी गावातील कन्हेरी मंदिरात जाऊन त्यांनी हनुमानाचं दर्शन घेतलं। विविध विकास कामांचीही ते पाहणी करणार आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या 3 दिवसीय दौऱ्यावरती आलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे। अशात इंदापुरातील भाजपाचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी सीतारमण यांच्यासमोर जोरदार शक्तीप्रदर्शन केलं। यामुळे युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। निवृत्तीचं भाषण करताना आणि मैदानातील शेवटची मॅच खेळल्यानंतर रॉजर फेडररला अश्रू अनावर झाले। फेडररला भावूक झाल्याचं पाहून स्टार खेळाडू नोवाक जोकोविच सुद्धा भावूक झालाय। हा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आला। आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजाच्या यादीत रोहित शर्मा अव्वल स्थानावरती पोहोचलाय। त्यानं 176 षटकार पूर्ण करत पहिलं स्थान गाठलं। त्यानं न्यूझीलंडचा तडाखेबाज फलंदाज मार्टिन गप्टिलला मागे टाकलाय। नामांकित वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी आज ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावरती आपल्या कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल। यावेळी इंग्लंड विरुद्ध 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत यश संपादन करत झुलनला संस्मरणीय निरोप देण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल। पदकाचं आशास्थान असलेल्या महाराष्ट्राच्या दिया चितळे हिनं टेबल टेनिसमध्ये महिलांच्या एकेरी उपांत्य फेरीत धडक मारली। आंतरराष्ट्रीय इंडोर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत दिया हिला हरियाणाच्या सुहाना सैनी हिच्या विरुद्ध विजय मिळवताना शेवटपर्यंत संघर्ष करावा लागला। श्रद्धा कपूरनं आपल्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो इंस्टाग्रामवरती शेअर केलेत। हे फोटो पाहून चाहते घायाळ झालेत। श्रद्धा कपूरनं ब्लॅक सायनिंग आउटफिट घालून बोल्ड फोटोशूट केलाय। श्रद्धाच्या या फोटोंना काही मिनिटातच लाखो लाईक्स मिळाले। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली। इथेच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत।